कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या विरोधात शिवसेनेनं कोल्हापुरात आंदोलन केले. एसटी स्टँड परिसरात मोर्चा काढत कर्नाटक सरकारचा शिवसेनेनं निषेध केलाय. गेल्या 2-3 दिवसापासून बेळगाव निपाणी कर्नाटक महाराष्ट्र सीमारेषेवर तणाव आहे. आता शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचा आंदोलन करून निषेध करण्यात आलाय. काल मध्यरात्रीपासूनच म्हणजे शनिवार मध्यरात्रीपासूनच बस सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत खबरदारीचा उपाय म्हणून. आणि आता या आंदोलनांना सुरुवात झालेली आहे. कर्नाटक सरकारचा निषेध शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये हे आंदोलन झालेलं आहे त्याची दृश्य. या वादाचं जे तत्कालीन कारण आहे, जे मूळ कारण आहे, ते भीमाशंकर पाटील, तो संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यांनी वक्तव्य अगदी वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि त्याच्यामुळेच हे सगळे पुढे झाले प्रकार घडत गेलेला आहे. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत. प्रताप, शिवसेना देखील आक्रमक झालेली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषेवर तणाव आहे. आता सद्यस्थिती काय? कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी उलटा चोर कोतवाल को डाटे याप्रमाणे आंदोलन सुरू केलं. इतकंच नाही तर मराठी बोर्ड सुद्धा फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. मग महाराष्ट्रात कर्नाटकचे जे बोर्ड आहेत ते आम्ही का ठेवू अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. गांधीनगर परिसरात शिवसैनिकांनी कन्नड बोर्डला काळं फासलेलं आहे आणि त्याचबरोबर कन्नड फिल्म सुद्धा अप्सरा टॉकीजची बंद पाडलेली आहे. एकूणच आपण पाहतो की तणावाचं वातावरण आहे. कारण ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकार भूमिका घ्यायला पाहिजे होती ती भूमिका ते घेताना दिसत नाही आहेत. उलट पक्षी सीमावाशांच्यावर अन्याय करण्याचीच भूमिका वारंवार दिसून आलेली आहे. त्यामुळे शिवसैनिक हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रताप, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. पाक ऑक्युपाईड काश्मीर POK ज्याला म्हणतात, तसं KOM म्हणजे कर्नाटक ऑक्युपाईड महाराष्ट्र एका बाजूला त्या ठिकाणी आहे आणि त्या महाराष्ट्राला परत महाराष्ट्रासाठी जोडण्यासाठी म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी बांधव एकत्रपणे काम करतोय. शिवसेना पक्ष या भूमिकेशी या ठिकाणी ठाम आहे. जिथं जिथं मराठी बांधवांचा प्रश्न या ठिकाणी, मराठी माणसाचा प्रश्न या ठिकाणी कर्नाटकातला येईल, तिथं आम्ही या ठिकाणी त्यांच्या मदतीला धावून जाऊ.